वर्षाच्या लढाईनंतर आमचा दिवस उगवलेला आहे आणि मला वाटतं की आपण एकदा किशोरचं आणि आदरणीय पालकमंत्र्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केलं. सातत्यानं प्रत्येक दिवस याच्या मागे किशोर पाटकर लागलेले होते आणि या ना त्या अडचणीमुळं तुम्हा सगळ्या लोकांना इतक्या दिवस न्याय मिळत नव्हता. आम्ही सगळ्यांनीच तुम्ही ज्या ठिकाणी राहता आहात त्या घरांची अनेक वेळा पाहणी केली. यापूर्वी या ठिकाणी जे नेते होते त्यांनी तुम्हाला अनेक खोटी आश्वासनं दिली, चुकीचे जी आर काढले आणि तुम्हाला काही न्याय मिळत नव्हता. पण आज खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष हातामध्ये सी सी मिळालेली आहे आणि माननीय खासदार साहेबांच्या माननीय पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तो अधिकृत कागद तुमच्या हातामध्ये देण्याचा हा जो दिवाळीचा सण आहे आपल्या दृष्टीनं हा या ठिकाणी जे घडवण्याचं काम किशोर पाटकर यांनी केलं त्याच्याबद्दल त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि हे करत असताना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत अनेक डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स आले पण त्याच्यामुळं उपयोगापेक्षा अडचणीच खूप यायच्या. म्हणजे उपयोग एका गोष्टीला व्हायचा, अडचणी चार निर्माण व्हायच्या. तुम्ही पाहिला असेल 2014 ला एक जी आर आला रिडेव्हलपमेंटसाठी, परंतु तो इतका चुकीचा आणि इतका त्रासदायक होता की सर एकही इमारतीचं काम त्याच्यामुळं झालं नाही. परंतु आदरणीय शिंदे साहेब आल्यानंतर हा जो युनिफाईड डीसीआर आता आपल्याला सांगण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये इतक्या व्यावहारिक आणि लोकांच्या उपयोगाच्या तरतुदी केलेल्या आहेत की ज्या अपेक्षा कुणीच केलेल्या नव्हत्या त्याच्या कितीतरी पटीने नागरिकांना उपयोग होईल अशा प्रकारच्या तरतुदी नगरविकास मंत्री म्हणून पालकमंत्र्यांनी केलेल्या आहेत. ते फार मोठी गोष्ट आहे, ऐतिहासिक गोष्ट आहे मित्रांनो. हा फायदा हा सोहळा जो आहे हा या शहरामध्ये काही बिल्डिंगच्या बाबतीत आपण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये करतो आहोत, परंतु महाराष्ट्रामध्ये संबंध हा युनिफाईड डीसीआर लागू करून महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना त्याचा फायदा पालकमंत्र्यांनी करून दिलेला आहे आणि त्यामुळं डेव्हलपरमध्ये आणि नागरिकांमध्ये दोघांमध्ये ज्याला आपण विन विन सिच्युएशन म्हणतो अशा प्रकारची सिच्युएशन तयार झालेली आहे आणि विकासाला प्रचंड चालना मिळालेली आहे. हे करत असताना अनेक व्यावहारिक अडचणी होत्या. जो एफ एस आय पूर्वी होता त्याच्यामध्ये डेव्हलपर पुढे येत नव्हते, त्याच्यामुळे तुम्ही आहे तिथेच राहत होता. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की या नवीन युनिफाईड डी सी आरमुळं सर आपण नव्या मुंबईसाठी साहेबांनी वेगळा अभ्यासगट एक प्रकारे तयार करून या लोकांना काय दिलं तर यांचा पुनर्विकास होईल कागदावर नाही प्रत्यक्षात याच्यासाठी अनेक तज्ज्ञ लोकांना कामाला लावून आज 4.8 ते 5.3 इतका ऑफिशियल एफ एस आय दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की किशोरशी मी बोलत होतो कदाचित कायद्याच्या तरतुदीमध्ये फसवाफसवी नाही 6 पर्यंत एफ एस आय मिळेल आणि तुमचं सगळं लोकांचं कल्याण साहेबांच्यामुळे होईल याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये शंका. डेव्हलपरला अनेक अडचणी होत्या, त्याच्यामध्ये देखील साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांना कन्व्हिन्स करून प्रीमियम 50% केला आणि त्यामुळे डेव्हलपर जे आहे त्यांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. पण डेव्हलपरचा फायदा होत असताना खरेदी विक्रीमध्ये आपण कुठल्याही खरेदी विक्रीला सबरजिस्ट्रारकडे गेलो की आपल्याला पैसे खरेदीदाराला भरावे लागायचे स्टॅम्पचे 2 लाख रुपये. साहेबांनी निर्णय घेतला आणि आता खरेदीदाराला पैसे भरावे लागणार नाही, डेव्हलपर ते पैसे भरेल, स्टॅम्प ड्युटी जी असते 2 लाख रुपये. असे एक ना अनेक निर्णय, इतका वेळ नाही या ठिकाणी, परंतु तो युनिफाईड डीसीआरचा आम्ही अभ्यास केला. आम्ही सरांना त्यावेळी खूप त्रास दिला नव्या मुंबईसाठी या सगळ्या तरतुदी येण्यासाठी, पण त्यांनी ज्या पद्धतीचा युनिफाईड डीसीआर आणलेला आहे महाराष्ट्राचं कल्याण झालेलं आहे आणि त्या कल्याणाचा एक छोटासा भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आहे. किशोर तुम्ही खूप प्रयत्न केले, तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 3 सोसायटीच्या सी सी घेतलेल्या आहे. आता जे चौक म्हणजे सिस्टीममध्ये आल्यामुळं याच्यापुढे सी सी मिळायला कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही. आणि पाटकरांनी आमचा कुणाचाही नसेल अभ्यास, एवढा अभ्यास पाटकरांनी याचा केला होता. रोज
युनिफाईड डीसीआरच्या वेळी कशाची गरज आहे, काय केलं तर तुम्हा लोकांना न्याय मिळेल हे सरांना सांगण्याचं काम याच्यामध्ये पाटकर यांनी केलं. सन्माननीय खासदार साहेबांचा तर प्रचंड पाठपुरावा होता. मला वाटतं पाटकरला रोज दोन चार वेळा पडतच असतील की लवकर करायचंय, लवकर करायचंय, लोकांना न्याय द्यायचा आहे. आणि आम्हाला माहिती की तुम्ही कशा परिस्थितीमध्ये राहता, म्हणजे आम्ही एकही दिवस कुणी ज्याच्यामध्ये राहू शकत नाही अशी घरांची अवस्था आहे. हे सगळं काम आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय पालकमंत्री महोदय, आपले खासदार विचारे साहेब पाटकर आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी केलं, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना हा खऱ्या अर्थानं सुवर्ण दिन पाहायला मिळाला, आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. एका बिल्डिंगचं ज्या ठिकाणी आपण नवीन ठिकाणी जाण्यापूर्वी ट्रान्झिट काही बिल्डिंग बांधायच्या त्याच्या अनुषंगाने काही अडचणी आहेत, त्याच्यावर मार्ग नगरविकास मंत्री काढतील याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही. आपल्या अनेक अडचणी होत्या, रोडची विड किती असावी, साहेबांनी सांगितलं रोड सोडा, सर्व्हिस रोड ग्रहीत धरा आणि तुम्ही रिडेव्हलपमेंटचं काम करा. अनेक छोट्या छोट्या गोष्टी होत्या, सगळ्यावर इलाज काढलेला आहे. या ठिकाणी बांगर साहेब जे आपले महापालिका आयुक्त आहेत त्यांनी देखील प्रचंड सहकार्य आणि मार्गदर्शन केलं, या निमित्ताने मी त्यांचे आभार मानतो. पालकमंत्री महोदयांचे, खासदारांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्याला शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.